उदाहरणार्थ मी काहीतरी फास्टर फेणे नावाचा एक सिनेमा माझा आता सुरू होते, त्याच डेट क्लॅश होते, झाला असता सुरू तेव्हा रिलीज होऊन साधारण एक 50 आठवडे झाले असते, तेव्हापासून चालले. परंतु आता फायनली ह्या बातमीला पुष्टी मिळाली आहे, कारण अमेयचा मोस्ट अवेटेड फास्टर फेणे हा चित्रपट शूटिंगसाठी पुढे सरकलाय. चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आदित्य सरपोतदार, ज्याने याआधी क्लासमेट, नारबाची वाडी सारखे सुपरहिट चित्रपट केलेत. पण त्याही पेक्षा मोठा भाग असा की या चित्रपटाचा प्रोड्युसर कोणी साधा सुद्धा नाहीये. फास्टर फेणेची निर्मिती करणारे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. रितेशच्या मुंबई फिल्म कंपनीची ही निर्मिती असणार आहे, ज्यात लीड असणार आहे अमेय वाघ. आणि योगायोग असा की जेव्हा अमेयने मराठी चित्रपटांमध्ये एंट्री केली होती तेव्हा अनेकांनी त्याच्या आणि रितेशच्या चेहऱ्यात बरंच साम्य आहे अशी कॉम्प्लिमेंट ही दिली होती. आणि आता चक्क रितेशच्या सिनेमात अमेय काम करणार आहे. शिवाय दोघही सेन्स ऑफ ह्युमरच्या बाबतीत स्वतःची खासियत जपणारे आहेत हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे नक्की चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान खूप जास्त मजा येईल असं दिसतंय. रितेशची ही नवी निर्मिती फास्टर फेणे आणि अमेय वाघचा हा नवा चित्रपट फास्टर फेणे, या दोघांबाबतही तुमची उत्सुकता आम्हाला नक्की